खेळतात आणि खूप छान आणि ह्या अशा पद्धतीचे सामने आपण भरवत आहे. आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीच्या सामने आपण पुढच्या वर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने खेळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद किशोरभाई. खेळून जातोय सामन्याकडे अजय कासार. पहिला सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि राज दुर्गेचा चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव दुसरी धाव धोका आणि मात्र धोका झाला असता ही खतरे की घटती होती आणि पहिला विकेट गेला असता, परंतु नशीब बलवंत आहे तो मात्र मयूर याचा. किशोरभाई भात्रे यांचं चांगलं मार्गदर्शन या ग्रामीण प्रीमियर लीगला लागत असतं. तसेच इथे उत्तमजी रेवाले म्हणजेच बंड्या म्हणून ते प्रचलित आहेत असे उत्तम रेवाले हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी क्रिकेट प्रेमी सन्मान चिन्ह या ग्रामीण प्रीमियर लीगला दरवर्षी अखंड म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून क्रिकेट प्रेमी सन्मान चिन्ह हे उत्तम रेवाले यांच्याकडून आपल्याला या ग्रामीण असोसिएशनला देत असतात, या लीगला देत असतात असे उत्तम रेवाले यांचं स्वागत होतोय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे उत्तम रेवाले. तसेच दीपकजी दुर्गावले, दीपक दुर्गावले आपलं सुद्धा स्वागत होतोय. दीपकजी दुर्गावले आपण सुद्धा यायचं आहे. किशोरभाई म्हात्रे आपल्याला व्यासपीठाकडे बोलवत आहेत. अजय कासार पहिला चेंडूवर दोन, नंतर मात्र दोन निर्धाव चेंडू आलेले आहेत. वज्रोली एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा अजय कासार या सर्वान सरळ रेषेत येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॉमेंट्री बॉक्स ला मानवंदना देताना राज दुर्गावले कमांडीचे. राज दुर्गावलेच्या बॅटिंगमधून निघालेला हा पहिला चौकार या इनिंग मधला आणि हा वाईट चेंडू जातोय. पंच वाईट घोषित करत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये मंदार पाटील, आकेश हरपाल हे पंचांच्या कामगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज दुर्गावले याबद्दल सांगायचं झालं तर रोहा तालुका प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग यामध्ये या खेळाडूची वर्णी लावली होती असा हा गुणी खेळाडू आहे. सरमॅड सुंदर चेंडू येतोय. काय दर्जेदार गोलंदाजी, काय क्वालिटी गोलंदाजीची दिसतोय, काय सुबकता दिसतोय, काय आकर्षक गोलंदाजी दिसतोय. एक जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन या मैदानावर करत आहे तो म्हणजेच वज्रोली एक्सप्रेस अजय कासार. पुन्हा एकदा वाईट जातोय. लगातार दुसरा वाईट हा अजय कासारच्या बॉलिंग मधून येताना दिसतोय. अजयने मात्र सुंदर गोलंदाजी केलेली आहे. वाईट चेंडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. लगातार दोन वाईट पाहायला मिळालेले आहेत. अजय कासार थोडासा लाईनशी झगडत आहे आता. या सर्वान आता मात्र बिग 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 आउट ऑफ द पार्क. वाडा शॉट, वाडा हिट का मंडीचे. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. क्रिकेट प्रेमी सन्मान चिन्ह ज्यांच्याकडून आम्हाला अवेलेबल झालेले आहेत दरवर्षी, म्हणजे 2021 असो, 2022 असो, 2023 असो. चेंडू द्यायचा हे नवीन पाहिजे ना जुना. उत्तमजी रेवाले यांचा इथे सन्मान होत आहे. आमचे मित्र आहेत आणि एक ग्रामीण प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली
टाल्या उद्यात उत्तम रेवालेसाठी एक जबरदस्त खेळाडू आपल्या या असोसिएशनमध्ये आता सध्या अवेलेबल नाही आहेत, परंतु त्यांनी सन्मान चिन्ह दिलेले आहेत, असे क्रिकेटप्रेमी सन्मान चिन्ह उत्तम रेवाले यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. उत्तमजी रेवाले धन्यवाद, घेऊन जातोय सामन्याकडे. चालू सामना आहे, मॅच नंबर 7 आपल्या समोर येतोय. PLT एंटरप्राइजेस वर्सेस ओम 11 प्लस संघात या दरम्यान मयूरचा हा चांगला फटका येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेवर इथे समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या जाऊन पोचली ती 15 या धावेवर. अजय कासरचं थोडंसं महागडं षटक ठरलं. पहिले 3 चेंडू त्याने सुंदर प्रकारचे चेंडू टाकले होते, त्यानंतर मात्र थोडासा त्याचा पाय घसरला आणि जास्तीच धावा देऊन गेला. तब्बल 14 धावा खर्च केला त्याने त्या षटकामध्ये. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो विकास जाधव. ओहो सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, तेवढ्याच ताकदीने मात्र खेळून काढलंय राज दुर्गावले यानं. आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या मात्र झाली 16. मयूर ठमके हा एक 2022 मधले भेटलेला हा खेळाडू आहे. 2023 मध्ये सुद्धा चमक दाखवलेली आहे. आता 2024 मध्ये बघूया कशा प्रकारे चमक दाखवतो हा खेळाडू. लेफ्ट हँड बॅट्समन. ओ फसवलाय, फसवलाय, काय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गती परिवर्तन व्हेरिएशन जर कोणाकडे शिकायचं असेल तर विकास जाधव यांच्याकडे जा. तुम्ही काय गती परिवर्तन करतो, कधी फास्ट कधी स्लो, म्हणजेच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशी ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विकास जाधव याच्या मार्फत. या सर्वांना पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मिडॉनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला होता आणि एका धावेवर मात्र इथे समाधान मानवलं. ते एका धावेने धावसंख्या 17. राज दुर्गावले पॉवरफुल हिटर, पॉवरफुल बॉलर. आता दोघांमध्ये दोघेही पॉवरफुल आहेत. पॉवरफुल खेळ होतोय का बघूया, कोणाचा पॉवरफुल खेळ होतोय. या सर्वान हा फसलाय का चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का. ओ हो व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द डे. जोरदार टाल्या होऊ द्या, जोरदार टाल्या होऊ द्या. काय जबरदस्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाचं नाव समजत नाही आहे. प्रणय राणे मॅन फ्रॉम पाटण सई. आणि गेल्या वर्षी सुद्धा अशीच आकर्षक कॅच मारली होती. काय क्षेत्ररक्षक आहे, काय पूर्णपणे चोकून दिलं, पूर्णपणे कुठली तमा बाळगली नाहीये, पूर्णपणे चेंडूवर गेला आणि या दिवसामधली सुंदर कॅच, कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. प्रणय राणे आजच्या दिवसातील जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि बेस्ट फिल्डर मध्ये त्याचं नाव आता मात्र निश्चित सुमार झालेलं आहे, त्या लिस्ट मध्ये सुमार झालेले आहे. मागच्या वर्षी सुद्धा त्याने बांधावरून डाय टाकून उडी घेतली होती. हाच तो खेळाडू होता प्रणय राणे, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ए फेविकोल का जोडे तुटेगा नाही भाया, ए तुटेगा नाही, ए तो चिपकेगा और लेगा. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 18 या धावेवर. पाणी घेऊन जायचंय. षटक क्रमांक 2 येथे मात्र समाप्त झालेला आहे. 18 धावा या धाव फलकावर लागले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या त्या अजय कासर यानं. दुसऱ्या षटकामध्ये विकास जाधव यांनी कंजूस गोलंदाजी केली, फक्त 4 धावा. आणि जी पाण्याची सोय आहे ते आपल्या संघाने करायची आहे, त्यामुळे पाणी आपण सोबत घेऊन गेला तरी चालेल. आपल्याला तहान लागली तर आपण पाणी घेऊन जायचं आहे सोबत.
कारण पाणी ऑलरेडी कमिटीने आपल्याकडे दिलेलं आहे, त्यामुळे ह्या हे जे सामने आहेत ते आपले सामने आहेत, इथे पाणी आपण स्वतः घेऊन जायचं आहे. आता मात्र गोलंदाजी मध्ये चेंज होतोय, वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय, गोलंदाजी मार्कवर येतोय. यश शिंदे बेस्ट बॉलर, 2023 चा बेस्ट बॉलर येतोय यश शिंदे, मॅन फ्रॉम कंसाई. या दरम्यान आता मात्र जातोय चेंडू, तारा 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 मंडल. जय म्हात्रे येतोय, किशोर भाई म्हात्रे यांचे चिरंजीव. पहिल्या चेंडूवर सीमारेषा, ओहो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता पण गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू थोडासा लेंथ आहे ती पाटी घेतली आणि यशस्वी ठरला चेंडू आणि हा गोलंदाज यश शिंदे. आणि पुन्हा एकदा चेंडू पडण्याच्या हातामध्ये जातोय, पुन्हा याची सुंदर झेल म्हणावं लागेल. सुजल किलन जे येतोय, पहिल्या मॅचमध्ये ज्याने सामना फिरवला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने स्वतःच्या नावावर केला होता, वज्रोलीचा हा खेळाडू ज्याने होम ग्राउंडवर मॅन ऑफ द सिरीज हा मान पटकावला होता तोच हा खेळाडू येतोय सुजल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं होतं, एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली 25 धावेवर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. यश शिंदे याची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, खरंच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्याकडे जो वेग आहे, त्याच्याकडे जी लाईन आहे, त्याच्याकडे जी लेंथ आहे ती योग्य ठेवत आहे, त्यामुळे तो यशस्वी होताना दिसतोय. त्याच्या नावातच रहस्य आहे ते म्हणजे यशाचं, त्याच्या वडिलांनी नाव ठेवलंय यश आणि मुलगा सुद्धा यशस्वी होताना दिसतोय ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. या दरम्यान आता मात्र हा फटका फसलाय का, फसलाय फसलाय आणि समरला मात्र दुसरा विकेट्स मिळवण्यामध्ये यश आलाय. संघाचा तिसरा हादराला लागतोय मयूरच्या रूपामध्ये. ओहो सुंदर चेंडू पुन्हा एकदा यशाच. त
तिसरं षटक इथे समाप्त होतोय. 3 षटकाखेर, धावसंख्या 25. सात रन आणि 1-2 विकेट निश्चितच यश याने सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. सुंदर कम बॅक मानवल्या गेल. अजय कासरच थोडस महागड षटक ठरलं होतं. 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकास जाधव याने 4 धावा आणि यानंतर यश शिंदे यांनी 7 रन्स आणि 2 विकेट. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर महेंद्र गायकर. माही येतोय पॅन फ्रॉन पॅटर्नसही आणि समोर फलंदाज आहे मानकेश्वर आंबडोशी संघाचा. हा आंबडोशी गावचा हा खेळाडू राकेश खांडेकर जबरदस्त फलंदाज आहे. चाबूक शॉट मध्ये याची निश्चितच महारत आहे. ओ परंतु फसलाय, आता मात्र फसलाय महेंद्र गायकर फसवतोय. ही गोलंदाजी आहे ना ही यांची मजबूती आहे. कारण अजय आहे, विकास आहे, यश आहे आणि महेंद्र आहे. हे चारही जे गोलंदाज आहेत ते प्रतिभाशाली गोलंदाज आहेत. कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतील एवढी ताकद आहे त्यांच्याकडे. हा बघा पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय महेंद्र याचं. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल आणि चांगली किपिंग म्हणावं लागेल विकास ठाकूर याच्या मार्फत. राकेश खांडेकरचा जलवा मात्र दाखवत नाहीये. अजूनही जलवा तो दाखवताना दिसत नाहीये. राकेश खांडेकर थोड्यासा दडपणा खाली मध्ये जातोय. पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते महेंद्र यानं, माही यानं पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते राकेश याला. आहा पुन्हा एकदा सुंदर चेंडू येतोय आणि राकेश खांडेकरला जावं लागेल. बॅक 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 टू द पवेलियन कमांडीजी. या सरम्यान फसलाय चेंडू फसलाय आणि सुंदर झेल येतो विकास जाधव याच. अप्रतिम झेल. जवळ जवळ 20-25 पावलांचा रनअप घेऊन त्यांनी हा मॅरेथॉन कॅच म्हणावा लागेल. एक अफलातून कॅच आणि दुसरा विकेट मिळवण्यामध्ये यश आलाय तो महेंद्र गायकर याला. कमांडीजे कोण आहेत फलंदाज? 12 प्रतिनिधी दत्ता जाधव येतो. ओहो सुंदर गोलंदाजी, सुंदर प्रदर्शन म्हणावं लागेल. एका धावेने धावसंख्या जो थांबला होता स्कोर 26 धावेवर आणि बाद दिले खेळाडूला, बाद दिलेला आहे. धावसंख्या 25. डीजे कम ऑन.
26 आणि 27 धावांचा टार्गेट दिलेला आहे ते पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी या संघाला. पंचवीस धावा धाव फलकावर अंकित झालेत आणि 26 धावांची आवश्यकता अगदी मी म्हणेन या स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिक झाली आहे, दोन विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळालं, एक मेडन ओव्हर आज बघायला मिळालं. एक चांगली स्पर्धा या आयोजन कमिटीच्या माध्यमातून दरवर्षी एक चांगली संकल्पना घेऊन 365 दिवस या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत करणारे आमची कमिटी मेंबर प्रतीकजी गायकर, अध्यक्ष मनोजी वाजे, उपाध्यक्ष आकेशजी हरपाल, सचिव संदेशभाई कासार, सहखजिनदार कमलाकरजी तेलंगे, सहखजिनदार पंकजजी कोकाटे, सहसचिव विश्वासजी गायकर, सहखजिनदार विकास ठाकूर, सदस्य विनोदजी बुरुमकर, सदस्य शरदजी भोईर, सदस्य आणि सर्व संघ मालकांचं मनपूर्वक आपण कौतुक करूया. कारण एक वेगळ्या स्टेजची गरज होती. आज हे सगळे खेळाडू रायगड प्रीमियर लीगचं प्रतिनिधित्व करतात, येणाऱ्या काळामध्ये दक्षिण रायगड प्रीमियर लीग सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे आणि अनेक नाईट स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. कमलाकरजी, आपल्या या विभागात नाईट स्पर्धा होत आहेत का? आता एक चांगली स्पर्धा, एक चांगली संकल्पना. सव्वीस धावांची गरज असताना इथे मात्र मैदानावर दोन फलंदाज दाखल झालेत, एक बाजूला महेंद्र आणि दुसऱ्या बाजूला विकास, विकास जाधव. एक जबरदस्त वादळ ज्याने मॅन ऑफ द मॅच जिंकली होती मागच्या मॅचमध्ये, आणि नवीन बॅटर मैदानात दाखल झाला विकास जाधव. पहिल्यांदा बॅट्समन म्हणायचे, परंतु त्याच्यानंतर महिलांच्या क्रिकेटचा सन्मान व्हावा म्हणून मेलबर्न क्रिकेटचा जो नियम आपण लावतो त्या पद्धतीने हे नियम लागलेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण बघूया आपण. ऑफसाईडला एक फर्स्ट स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. एक खेळाडू आपण लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये बघतो, एक खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट फाईन लेग. गोलंदाजी मार्कवर 26 धावा रोखण्यासाठी आलाय राज दुर्गावले. इथे मात्र चांगला बॉल फ्लिक केलाय, गॅप सिलेक्शन चांगलं आहे, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय, हाय येतोय, सेव्ह केला नाही, चौकार आलाय, पंचाने इशारा दिलाय की हा चौकार आहे. चांगला प्रयत्न मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार आणि डीजेला मिळेल ही पहिली संधी. आपल्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असतात, तुम्ही स्वतःला खर्च करा, मग तुम्ही गुगलवर नक्कीच सर्च व्हाल. फ्लाइंग जेट ऑफ महाड, रायगडचे अनेक खेळाडू आज प्रसिद्ध झालेत, योगेश पेणकर सारखे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा टॅलेंट आहे, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिला चौकार,
इथे मात्र शॉर्ट बॉल होता, थोडासा बॅकअप बद्दल लेंथ होता आणि चेंज ऑफ पेस व्हेरिएशन चांगलं आहे ते राज दुर्गावलेचं. इथे मात्र पहिला चौकार आला फ्लिकसाठी व्ही व्ही एस लक्ष्मण आणि मोहम्मद अझरुद्दीन प्रसिद्ध होते. स्क्वेअर कटसाठी गुंडाप्पा विश्वनाथ, अपरकटसाठी वीरेंद्र सेहवाग, स्ट्रेट ड्राईव्हसाठी सचिन तेंडुलकर, कवर ड्राईव्हसाठी विराट कोहली आणि राहुल द्रविड. हा पामपूल आणि हुक शॉटसाठी आपण प्रसिद्ध आहे तो म्हणजे रोहित शर्मा. असे अनेक खेळाडू विविध आपल्या ॲक्शनसाठी प्रसिद्ध आणि सुपला शॉटसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू सूर्यकुमार यादव. सुपला शॉट, एक चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये विविध बक्षिसांची खैरात आपण पाहतोय आणि जबरदस्त ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आहे. इथे पुढे सरसावून क्लास क्लास दाखवतोय आपल्या फटक्यामध्ये. मात्र झेल टिपलाय परंतु काय क्लासिकल फटका खेचला होता या फलंदाजानं, अगदी तोडीस तोड फटका खेचला होता तो म्हणजे विकासने. मात्र विकासचा इथे खेळ समाप्त झालाय. चांगली फिल्डिंग तिथे डीपमध्ये लॉंग ऑफमध्ये राकेश खांडेकर यांच्या माध्यमातून. पहिला गडी बाद डीजे. शेप मधले रस्ते आपल्याला वेलशेत मध्ये बघायला मिळतात. एक चांगला फटका सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून, इथे मात्र चांगला ऑन ड्राईव्ह आणि इथे मात्र आणखी एक मोठा फटका. यात चौकाराने धावसंख्या फुलते ती म्हणजे 8 या आकड्यावर. आत्ताच एका आजीशी आजीच्या घरी गेलो, तिथे छानपैकी पाणी प्यायलो, परंतु अगदी सुंदर पद्धतीने आदर तिथे या गावाने आम्हाला दिलंय आणि प्रत्येक घराला जोडणारे कनेक्टिव्हिटी रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर स्मारक बाजूलाच आपण पाहतोय. विद्येचं माहेरघर आणि इथे मात्र आणखी एक मोठा फटका. हा पाम पूल इथे मात्र आलाय हा गगनभेदी षटकार. प्रत्येक गावाची शोभा असते ती म्हणजे गावातील ज्येष्ठ लोक आणि त्यांच्यामधून संस्कार करणारी ही तरुण पिढी आणि त्यामुळेच वेलशेत गाव या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध आहे. अगदी सुसज्ज असं एक टुमदार गाव या गावामध्ये आल्याचा आम्हाला अभिमान आहे. इथे मात्र षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावर आली ती म्हणजे 14, आता मात्र 12 धावांची आवश्यकता. आणि देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला, कारण समस्त कोळी लोकांसाठी हे जबरदस्त कोळी गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. चा आलेख हा उंचावलाय आणि त्यामुळेच की काय सर्वोत्कृष्ट खेळाडूला बायसिकल आहे, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला, सर्वोत्कृष्ट फलंदाजाला सुंदर कूलर आहेत आणि अशा ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्या जर घरी नेल्या तर आई वडील नक्कीच आनंदित होतील या खेळाडूंचे, कारण त्यासाठीच या ग्रामीण प्रीमियर लीगचा घाट घातलाय आणि नवीन नवीन खेळाडू नवीन नवीन टॅलेंट हे सर्च व्हावेत यासाठी सर्व संघ मालकांचं सुद्धा सहकार्य खूप महत्वाचं राहिलंय. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे अमर. विकेच्या बॅट मधून दोन फटके पाहिले आपण आणि आता स्ट्राईक रेंडला आहे तो म्हणजे विकास जाधव विजय. इथे मात्र फटका फसलाय आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. आयसीसीच्या लॉ मध्ये जवळपास 8 डक आहेत आणि त्यामधील पहिला डक तो म्हणजे गोल्डन डक, पहिलाच बॉल आणि पहिलंच विकेट डीजे.
सुंदर वाट आपल्याला लाभते आणि तिथे आई एकविरीचं टुमदार देऊळ आपल्या तुम्हा आम्हा सगळ्यांचं श्रद्धास्थान. त्यांचंच गीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून इथे मात्र इनॅट नंबर 4 आणि आल्या आल्या चेंडूवर केलाय प्रहार. इनॅट नंबर 4 चेंडूवर केलाय प्रहार, चेंडूला पाठवलंय सीमापर आणि आलाय हा जीपीएल 24 षटकार. डीजे PLT एंटरप्राइजेस या संघाची फलंदाजी, त्यांचे संघ मालक लहुशेट तेलंगे आणि प्रतीक्षेट तेलंगे नक्कीच आनंदित झाले असतील आपल्या फलंदाजांच्या आणि सगळ्या ऑल ओव्हर टीमच्या कामगिरीनं. 26 धावांचा टार्गेट इथे मात्र विमानाला गगन भेदी फटका, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र एक चांगलं कमबॅक केले गोलंदाजानं आणि इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि संपलाय या खेळाडूचा खेळ. इथे मात्र डीजेला मिळेल संधी. आवश्यकता असेल 15 चेंडूंमध्ये. एका बाजूला चंद्रकांत शेठ भालेकर साहेब यांचा संघ ओम 11 पळस हा संघ खेळतो आणि दुसऱ्या बाजूला लहुशेट तेलंगे प्रतीक्षेट तेलंगे यांचा संघ PLT एंटरप्राइजेस हा संघ फलंदाजी करत असताना इथे मात्र चांगलं दर्जेदार आयोजन आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. उत्तम साऊंड सर्व्हिस, श्री साई लाईव्हच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट, आमचे दोन्ही स्कोरर आणि आमचे समर्थक मित्र आतिशजी यांच्यासमवेत पहिल्यांदा माईक शेअर करण्याची एक चांगली संधी, एक चांगलं माणूस. मित्रांनो, तुमच्याकडे काय असेल काय नसेल, तुम्ही काय देता लोकांना, त्यापेक्षा तुम्ही माणुसकी जपा. खरंच आयुष्यामध्ये सगळं काही मिळेल आणि तेच माणुसकी जपणारे आतिशजी आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स शेअर करत असताना बॅकफुटला गेले, कट केला, टॅप पंच केला, चेंडू जातोय पॉईंटच्या बाजूने, सिंगल धावी ते ॲड केली जाईल. ते मात्र ओव्हर थ्रो, छोटी छोटी मुलं अंडर 18 अंडर 19 अंडर 20 आपल्याला बघायला मिळत आहेत. कोण 10वीची परीक्षा देतोय, कोण 12वीची परीक्षा देतोय, कोण ग्रॅज्युएशन करतोय, कोण डिप्लोमा करते, सर्व उच्च शिक्षित खेळाडू या ग्रामीण प्रीमियर लीगची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र सरळ बॅटनं चेंडू जातोय डीप मिडविकेटमध्ये, झोनमध्ये क्षेत्ररक्षण आहे. उद्या आपल्याला एक एक्झिबिशन मॅच बघायला मिळेल आणि उद्या समजेल आपल्याला की हु इज द विनर ऑफ GPL 2024 सीझन 6. राईट आर्म ओव्हर द विकेट, अमर धामणे आलाय गोलंदाजी मार्कवर, एक युवा गोलंदाज. इथे मात्र चांगला रिदम आहे, टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे, लेंथ चांगली आहे आणि सगळं काही चांगलं आहे. 26 धावांचे आव्हान असताना धावसंख्या धावफलकावर 22 आकड्यावर. 4 धावांची आवश्यकता, एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. अगदी वृक्ष वेलीने सजलेले हे कोकण, 720 किलोमीटरचा लाभलेला हा आम्हाला लाभमीचा हा समुद्र किनारा, विविध प्रकल्प भेटीला येत आहेत आणि आंबा नारळी पोफळीच्या बागा आपल्याला या कोकणामध्ये बघायला मिळतात आणि पृथ्वीवरचा एक सुंदर स्वर्ग म्हणून कायमच आपण कोकणाकडे बघतो. विविध हिरो हे आपल्या कोकणाला प्रसंती देतात, विविध फार्म हाऊस त्यांचे आहेत आणि आपण या देवभूमीत राहतोय हे आपलं सौभाग्य आहे. कोकणचं अगदी निसर्गरम्य असं मैदान, कोकणचा किनारा, चांगल्या पद्धतीने मत्स्य संस्कृती आणि विविध भाषेनं नटलेला हे वैभवशाली क्षेत्र, ते म्हणजे आमचा कोकण. इथे फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, चेंडू जातोय मिडविकेटमध्ये, सिंगल धाव तिथे कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि वेगाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. विकी वैयक्तिक साया 10 धावसंख्येवर खेळतोय, विकास शून्यावर आउट झाला, महेंद्र गायकरने 4 धावांचं योगदान दिलं आणि राकेश शेलार हा फलंदाज साया धावसंख्येवर बाद झाला. इथे मात्र विजय फटका, विजय स्ट्रोक आणि इथे मॅच फिनिश. चांगला फटका खेळलाय विकीने आणि विकीने इथे षटकाराने सामन्याला
विजयाची मोहर उमटवली आहे. डीजे